विनायकं गुरुं भावं ब्रह्मविष्णुमहेश्वरां सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धये या चण्डी मधुकैटभप्रमथिनी या महिषोन्मोहिनी या धूमप्रेक्षणचण्डमण्डमथिनी या रक्तबीजाक्षिणी शक्तिशुम्भनिशुम्भदैत्यतलिनी या सिद्धलक्ष्मी परा सा दुर्गा नवकोटिमूर्तिसहिता ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि रत्नाकराद्धतपदा हिमालयकिरीटं ब्रह्मराजरचनाद्यं वन्दे भारतमातरं वन्दे भारतमातरं भारतमाता की सद्गुरुनाथ महाराज की
सतुराया कीर्तन रे सतुराया कीर्तन ये सतुराया Thank you.
झाली इच्छा सुखा सारी की खूप झाला सगळ्यांना पाठ भव्य रूप अति सुंदर दीक्षा राम नाम स्मरणी करी भिक्षा वृत्ती होईल उदासीन जेव्हा रामदास म्हणणे मग तेव्हा जय जय रघुवीर भारताच्या आध्यात्मिक इतिहासामध्ये तीन फार महत्वाची विभूती झाली ज्यांनी आमच्या शास्त्रामध्ये असलेलं अध्यात्म शास्त्र संपूर्ण जनसामान्यामध्ये रुजवलं, थोडं स्पष्टपणे सांगितलं तर भिनवलं आणि जगाला शहाणं केलं. तीन महात्मे आणि या तीनही विभूती अशा आहे की ज्यांच्यामुळेच आज आम्ही हिंदू धर्माचं योग्य पद्धतीने पालन करू शकत आहोत. कोण कोण होत? पहिली विभूती श्रीमत परिभंस परिव्राजकाचार्य आद्य शंकराचार्य स्वामी महाराज. आमच्या ग्रंथांमध्ये असलेलं वेदांत शास्त्र, आमच्या ग्रंथामध्ये असलेलं अद्वैत वेदांत आणि भगवंताच्या प्रत्येक स्वरूपाचं लीलामय विविध रूप हे ज्यांनी जगाला दिलं, जगाला शिकवलं, जगाला सांगितलं आणि आमच्या शास्त्रामध्ये असलेलं वेदांत दर्शन हे जगामध्ये रुजवलं अशी विभूती म्हणजे आद्य शंकराचार्य स्वामी महाराज. आद्य शंकराचार्यांनी दिलेल्या सूत्रांचं, आद्य शंकराचार्यांनी दिलेल्या शिकवणीचं राष्ट्रीयकरण ज्यांनी केलं ते महात्मे म्हणजे आमचे स्वामी रामदास स्वामी महाराज. की त्या वेदांताला राष्ट्रीयकृत करून की ते वेदांताचे सूत्र राष्ट्रासाठी कसे उपयोगी पडतायत त्याचं सूत्र निर्माण करून पूर्ण राष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये शौर्याची परंपरा निर्माण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे हजारो हनुमंतासारखे मावळे उभे करणारे आणि वेदांतचं सूत्र राष्ट्रीयकृत करणारे म्हणजे स्वामी रामदास स्वामी महाराज. आणि हे राष्ट्रीय सूत्रांचं आंतरराष्ट्रीयकरण करणारे म्हणजे आमचे विश्वविजेता स्वामी विवेकानंद. ह्या त्रिकुटामुळे आज भारताचं अध्यात्मशास्त्र जगामध्ये पोहोचलं लक्षात. त्यातल्याच आद्य शंकराचार्य आणि स्वामी विवेकानंदांचा मधला दुवा असलेले रामदास स्वामी महाराजांचा हा मनोबोध या ग्रंथातला श्लोक काय सांगतात स्वामी महाराज. एकाने मला विचारलं मनोबोधात काय आहे, मी सांगितलं मनोबोधात काय नाही ते सांग. सूक्ष्म लोक हात म्हणून सांगतो मनोबोध हा भुजंग प्रयात वृत्तामध्ये बांधलेला श्लोकांचा ग्रंथ आहे. म्हणजे वेळ जात नव्हता म्हणून लिहायला बसले, इतकं सोपं काम नाही. प्रत्येक श्लोक त्या भुजंग प्रयाताच्या वृत्तामध्ये तंतोतंत बांधलेला हा श्लोक म्हणजे मनाचे श्लोक. गणाधीश जो ईश सर्वाधिनांचा. आता भुजंग प्रयात म्हणजे काय? आमच्या साहित्यामध्ये काव्याच्या निर्मितीसाठी जे अनेक छंद सांगितले, जे अनेक वृत्त सांगितले, त्या वृत्तामधला एक वृत्त म्हणजे भुजंग प्रयात. सगळ्यांच्या ओळखीचा वृत्त सांगू. प्रारंभी विनती करू गणपती. सगळ्यांनी ऐकलंय. आपण काय करतो? ला 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 ला. काय करतोय? काहीच अर्थ नाही. पण मंगलाष्टकामध्ये कुठले श्लोक म्हटले जातात? जे श्लोक शार्दूल विक्रीडित या वृत्तामध्ये बांधलेले आहेत तेच श्लोक मंगलाष्टकात म्हटले जातात. किती वृत्त आहे? छंदो मंजरी उघडून बघितली तर कमीत कमी हजाराहून जास्त वृत्त आमच्या साहित्याने आम्हाला दिलेले आहेत. आणि आम्ही काय शोधलं? मुक्त काव्य.
तुला झोप येत नव्हती म्हणून मी जागा होतो. हे काव्य काय काव्याची परंपरा आहे. सरसज मनोविध्वंसैव येनापि रम्यं वर्णभिभ्यांशो लक्ष्मीलक्ष्मीं तनोति इयमधिक मनोज्ञा अवलकलेनापि तन्वी किमिव हि मधुराणां मण्डनं न कृति. महाकवि कालिदास. समर्थ रामदास स्वामी महाराज लिहितात, आहा गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारचा गमो पंथ आनंद यारा. शंकराचार्यांचे स्तोत्र उघडून बघा, हो वृत्तांचं दर्पण आहे, वृत्तांचा सागर आहे. सबिंदु सिंधु सुस्खल तरंग भंग रंजितम्. सबिंदु सिंधु सुस्खल तरंग भंग रंजितम्. शक्षु पाप जात जात परिवार सिंधु. शामर वृत्त दुकान दूत काल भूत भीति हारि वर्म पाद पंकज रोज. शंकराचार्यांचं एक स्तोत्र म्हटलं ना कधीही डॉक्टर कडे जायची गरज पडणार नाही हे मी सांगतो, कारण जिभेचा इतका व्यायाम होईल. जटडवी कल चल प्रवाह पावितस्तने. काय बोलतोय आमच्याकडे साहित्याचा सागर म्हणजे आमचं संस्कृत आणि मराठी साहित्य. ज्या साहित्यातल्या भुजंग प्रयात वृत्तामध्ये बांधलेला श्लोक म्हणजे मनोबोध. या वृत्ताचं सामर्थ्य काय? भारताच्या एका गायकाने 205 श्लोक 205 रागांमध्ये गाऊन दाखवले हे या वृत्ताचं सामर्थ्य. असे समर्थ अशा वृत्तामध्ये श्लोक बांधून आम्हाला काय सांगतात? चार चरण आहेत फक्त. कोणी विचारलं चारच चरण का? दोन चरणाच्या लोकांनी चार चरणाच्या लोकांसारखा वागू नये म्हणून चार चरणाचा उपदेश. आपण संकल्पांमध्ये घेतो ना द्विपद चतुष्पद संहिताना. एकाने विचारलं गुरुजी चतुष्पद काय आणि द्विपद काय? बऱ्याच द्विपद सुद्धा चतुष्पदासारखे वाटतात, त्यांचंही कल्याण व्हावं त्याच्याकडे. सद्गुणाथ विनोदाचा भाग सोडून द्या, पण एका श्लोकाच्या एकेका शब्दामध्ये काय गूढ अर्थ म्हटलेला आहे. सदा देव काजी झिजे देह ज्याचा. आता ह्या काव्यातलं साहित्यातलं एक अणु अजून गंमत सांगतो आणि मग विवेचना सुरू. पहिल्या तीन चरणामध्ये सदा 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 आहे. सदा देव काजी जिसे देह जाचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. आणि चौथ्या चरणामध्ये बरोबर उलट झालं, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणजे वरती दिलेले तीन सूत्र जर सदा केले तर तुम्ही दास व्हाल. कसे दास होणार? रामदास स्वामींनी आपल्या नावातच सांगितलं, आधी समर्थ व्हा मग रामाचे रामाचे दास व्हा, तुम्ही जगाचे स्वामी व्हाल. म्हणून समर्थ रामदास स्वामी. रामदास शब्दाचं विपरीत केलं सदा मोरा. कुणासाठी? देशासाठी, धर्मासाठी, राष्ट्रासाठी. अनंत मरणे अधिमरावी, स्वातंत्र्याची कास धरावी. आमचे गुरुजी सांगायचे संगतकरणी कीर्तन ऐकू नये. अनंत मरणे अधिमरावी, स्वातंत्र्याची कास धरावी. अनंत मरणे अधिमरावी, स्वातंत्र्याची कास धरावी. मारिल मरणाचे मरणाभावी, चिरंजीव पण येते मरणात खरोखर जग जगते. मरणात खरोखर जग जगते, मरणात खरोखर जग जगते. कुणासाठी मरावं?
रामासाठी मरा, भगवंतासाठी मरा, देशासाठी मरा, आणि मोर मोर म्हणतो पण कोणासाठी मरतो हेच कळत. अरे तिल तिल मरने से अच्छा है मरकर मरो. म्हणून समर्थ सांगतात सदा, काय सूत्र दिलं हो, सदा देव काजी झिजे देह जाचा. फार महत्वाचं सूत्र आहे. सदा म्हणजे सतत, कोणासाठी, देव काजी भगवंताच्या काजासाठी. झिजे देह जाचा, आमचं शरीर आहे हे क्षरण पावत असत म्हणूनच त्याला शरीर असं म्हणतात. क्षीर्यते इति शरीर, जे क्षणाक्षणानं क्षरण पावत असत त्याला शरीर असं म्हणतात. जे आपल्या गतीनं सतत पुढे होत राहत त्याला संसारती इति संसार, त्याला संसार असं म्हणतात. त्यामुळे समर्थांनी श्लोक दिला, देहे जागिता कीर्ती मागे गुरा. आमचे गुरुजी म्हणायचे, मनुष्याची अवस्था अशी आहे की देह त्यागत कोणीच नाही, आपोआपच पडतो. जर माहिती आहे आता किंवा शतवर्षांनी जायाची ही काया, अत्यवाद शतान देवा मृत्युर्वयी प्राणीनां देवा, आज नाही तर उद्या हे शरीर जाणार हे त्रिवार सत्य आहे. किंबहुना हेच एक सत्य आहे, बाकी काही माहिती नाही. शरीर जाणार हे सत्य आहे, कधी जाणार हे माहिती नाही. हे जर कळलं अगबई, तुम्हाला सांगितलं 6 महिन्यानंतर तुम्ही जाणार आहात, 6 मिनिटांनंतर जायची प्रोसेस सुरू होईल. आता माझं काय होईल, आता 6 महिन्यानंतर मी जाणार आहे. आमची भारताची परंपरा काय हो स्वातंत्र्याची, जब से मालूम पडा है मौत ही का नाम जिंदगी है, सर पे कफन बांध के कातिल को ढूंढते हैं. और से सुनिएगा, जब से मालूम पड़ा है मौत ही का नाम जिंदगी है, सर पे कफन बांध कर कातिल को ढूंढते हैं. मेरा रंग दे बसंती चोला ही परंपरा है आमची. म्हणून शीर्यते इति शरीरः, हे शरीर क्षरण पावणार, हे शरीर नाश पावणार, मग या शरीराचा उपयोग कशासाठी करायचा, देवाच्या काजासाठी. झिजायचंच आहे ना, तर मग चंदनासारखं झिजाव. आपण संपणारच आहोत हे माहितीये, ते एखाद्या वृक्षाच्या फुलासारखं संपावं की दुसऱ्या दिवशी भगवंताच्या मस्तकावर चढायचं मान मिळतो. किती दिवस टिकत होते फुल, पण आमच्या इथे काव्याचा चमत्कार पुन्हा बघा. कवी पुष्पकी अभिलाषा सुद्धा लिहितात, चाह नहीं मैं सुरबाला के गहनों में गुथा जाऊं, मुझे तोड़ लेना वनमाली उस पथ पर तुम देना फेंक, मातृभूमि पर शीश कटाने जिस पद जाते वीर अनेक. जर झिजायचंच आहे, जर संपायचंच आहे, तर कसं संपायचं हे आमचं अध्यात्मशास्त्र आम्हाला शिकवत. समर्थ म्हणतात सदा देव काजी झिजे देह जाचा, ज्याचा देह भगवंतासाठी झिजतो. म्हणजे कसं हो, भगवंताचं काज म्हणजे काय मुळात ते समजून घेऊया. भगवंताचं काज म्हणजे परित्राणाय साधूनां, हे पहिलं काम. विनाशाय चतुष्कृता, हे दुसरं काम. धर्म संस्थापनार्थाय, तिसरं काम. आता प्रत्येकाने मनापासून विचार करा की भगवंताच्या या तीनही काजांपैकी मी काय करतो. परित्राणाय साधूना, सज्जनांचं संरक्षण आम्ही करतोय का, सज्जनांच्या मागे आम्ही उभे राहतोय का. नाही होत हो, नाही होत. ते करता ते ना, तुला काय, तू घरात बस.
एक बड़े विचारक कह गए हैं, देशासाठी समाजासाठी पळू शकत नसाल तर चाला, चालू शकत नसाल तर बसताना देशासाठी बस, बसूही शकत नसाल तर पडल्या पडल्या देशासाठी जे पळतायत ना त्यांच्यासाठी अभिष्ट चिंतन करा, आम्ही यातलं काय करतो एकदा विचार करा. भगवंताची पूजा करताना मम सकुटुंबाना सपरिवारना मी ते सगळं संपलं, कुणीही विचार करत नाही राष्ट्राचं काय, कुणी विचार करत नाही माझ्या धर्माचं काय. म्हणून समर्थांना सांगावं लागलं, सदा देव काजी झिजे देह जाचा. हे वर्ष फार महत्वाचं आहे मॅडम, दोन कारणामुळे महत्वाचं आहे. एक म्हणजे आमच्या हिंदूंच श्रद्धा केंद्र नव्हे स्वाभिमान केंद्र पुन्हा स्थापित होत आहे. मुद्दा म्हटलं श्रद्धा केंद्र नव्हे स्वाभिमान केंद्र आहे अयोध्येचं राम मंदिर. काय फरक असतो स्वाभिमान आणि अहंकार? बरेच लोक अभिमानापोटी स्वाभिमान लपवतात आणि अहंकारापोटी मला अहंकार नाही हा याच अहंकारामुळे स्वाभिमान बिघडून खातात. काय अंतर आहे हो अहंकार आणि स्वाभिमान यातला थोडं लक्षात घ्या. व्यक्तिगत अपमान झाला आणि आपण उफाळून आलो त्याला अहंकार असं म्हणतात. आणि आमच्या धर्माचा आणि राष्ट्राचा जर अपमान झाला आणि त्याच्यासाठी जर उफाळून आलो तर त्याला स्वाभिमान असं म्हणतात. म्हणून म्हणतो अयोध्येला जाताना, म्हणून मुद्दामून शब्द वापरला, आमच्या हिंदू लोकांचा व अखिल हिंदू समाजाचा ते स्वाभिमान केंद्र आहे. आता अयोध्येला जाताना अहंकार वाहून यावा आणि स्वाभिमान घेऊन यावा. फार महत्वाचं आहे या गोष्टी. म्हणून राम मंदिर हे वर्ष एक तर राम मंदिरासाठी आवश्यक आणि दुसरं महत्वाचं म्हणजे परित्राणाय साधूना विनाशाय चतुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय. हे तीनही काम ज्यानं करून दाखवले असे आमचे आर्य समाजाचे हिंदू समाजाचे हिंदू पदपातशाह स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350 वर्ष. दोनही हिंदूंचे मानबिंदू आहेत, दोघही हिंदूंचे स्वाभिमान केंद्र आहेत. राजा होणं सोपं आहे हो, पण रावणाला मारून राजा होणं त्याला सामर्थ्य म्हणतात. म्हणून सदा देव काजी झिजे देह काजा, जे रामानं केलं तेच महाराजांना केलं म्हणून त्यांचं मंदिर बनते आणि यांचा राज्याभिषेक साजरा होतोय. सदा देव काजी झिजे देह ज्याचा, भगवंताच्या काजासाठी ज्याचा देह झिजतो, भगवंताच्या काजासाठी ज्याचा देह पडतो तोच भगवंताचा दास होतो. आणि पुढचं सूत्र भगवान सामर्थ्य सांगतात, सदा रामनामी वदे नित्य वाचा, रामाचंच नाम निवडलं हो आणि सदा भगवंताचं नाम घ्यावं आणि वाचेन नित्य तरी म्हणावं. दोन्ही आवश्यक बरं नाही, मी घरातल्या घरात मनातल्या मनात नाम घेतो पण प्रत्येक गोष्ट घरात बसून जमत. आमचे कोधर्म कोहाचार आता ते नाही आहेत पण एकेकाळी फक्त घरामध्ये होत होते, बाहेर येऊन होत नव्हते. कधी कधी घरातले कुळाचार करता करता मतदान रूपी राष्ट्रीय कुळाचार योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. लोकांना तलवारी उचलाव्या लागल्या, आपल्याला फक्त एक बटन दाबायचंय, सोडण्याचे अधिक सांगणे न लागे. हे तर विचार करा हो, न्यायालय सुद्धा तेच, व्यवस्था पण तीच, लोक पण तेच, फक्त एक व्यक्ती बदलला आणि राम मंदिर निर्माण झालं.
रामनामी वदे नित्य वाचा. राम म्हणजे सामर्थ्य, राम म्हणजे काय नाही, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम. ज्यांना क्रोध येत नाही असे श्रीराम, पण क्रोध आल्यावर काय होतो, क्रोध आल्यावर काय प्रभाव आहे रामाचा, हो त्रिभुवन कापेत पत्रात. अशाच लोकांना मी क्रोधाला जिंकलेलं म्हटलं बरं पडतं. आमचं शास्त्र म्हणत क्षमा वीरस्य भूषण, त्याच्याकडे काहीच नाही, मी तुला क्षमा केली. हे रामानं म्हणावं. 3 दिवस त्या सागरासमोर राम उपोषण करतात वाट द्या म्हणून. हे रामानं केलेलं परवडे, कारण जर वाट मिळाली नाही तर राम काय करतात हे जगाला माहितीये, म्हणून उपोषण केलेलं चालत. आणि 3 दिवसानंतर जर समुद्राकडून उत्तर आलं नाही, ताडकन प्रभू राम उभे राहतात, लक्ष्मणा माझा कोदंडा. लक्ष्मणाने म्हणावं, ते शेषाचे अवतार, 3 दिवसापूर्वी मी हेच म्हटलं होतं, तुम्हाला प्रयोग करायचे का, सत्याचे प्रयोग. आणि मग जो कोदंडाला अग्निबाण जोडला, दीन दीन तक पंथ मांगते रघुपती सिंधु किनारे, रामधारे सिद्धी करतात. दीन दीन तक पंथ मांगते रघुपती सिंधु किनारे, बैठे पढ़ते रहे छंद अनुनय के प्यारे प्यारे. उत्तर में जब एक नाद भी उठा नहीं सागर से, उठी अधीर धधक पौरुष की आगर आलोकेश्वर से. आणि पुढे कवी लिहितात, सिंधु देह धर त्राही त्राही करता आगिरा क्षण में, चरण पूज दासता ग्रहण की बंधा मूल बंधन में. अरे सच पूछो तो शर्म ही बसती है दीप्ति विनय की, संधि वचन संपूर्ण उसे का जिसमें शक्ति विजय की. त्याग तपस्या क्षमा दया को तभी पूजता जग है, बल का दर्प चमकता उसके पीछे जब जग हो गए. जगामध्ये शांतता आणवायची असेल तर एकच उपाय, आपण सामर्थ्यवान व्हा. हे राम आम्हाला शिकवतात, म्हणून सदा रामनामी मध्ये नित्य वाचा. रामाचं नाम घ्यावं आणि काय करावं, रामाचा आदर्श घेऊन रामानं काय केलं ते करण्याचा प्रयत्न करावा. कोणासाठी राम, हे कौसल्यानंदन राम असतात. कोणासाठी राम, हे भगवती शबरीचे आराध्य राम असतात. कोणासाठी राम, अहिल्या उद्धारक राम असतात. राम म्हणजे काय नाही हो, प्रत्येक आईला वाटतं आपला मुलगा रामासारखा असावा, प्रत्येक पत्नीला वाटतं आपला पती रामासारखा असावा, प्रत्येक मित्राला वाटतं आपला मित्र रामासारखा असावा. पण राम म्हणजे काय हो, परिपूर्ण मर्यादा पुरुषोत्तम. रामाकडून काय शिकावं हो हिंदूंनी, कि वनवासात जाताना सगळं सोडलं, धनुष्यबाण घेऊन निघाले. आपण बरोबर उलट करतो, आता आम्हाला शस्त्राची काय गरज. अहो युद्धामुळे रामाला राज्य मिळत नाही, राम भक्तांनी गणपती अपेक्षा करू नये. सदा रामनामी मध्ये नित्य वाचा, रामाचं नाम महत्वाचं आहे आणि रामाचा आदर्श या भारतासाठी महत्वाचा आहे. आज ज्या 2 महापुरुषांची महत्वाचा वर्ष, 2 महापुरुषांच्या महत्वाचा वर्ष आपण जे साजरा करतोय ना, त्या 2 महापुरुषांमध्ये हेच महत्वाचं आहे की जिथं आवश्यक तिथं सामर्थ्य दाखवलं. सदा देवकाजी जिजे देहजाचा, परित्राणाय साधूनां विनाशाय चतुष्टयां धर्म संस्थापनार्थाय संभवामि विवेके. हे 3 ही सूत्र प्रभु रामचंद्रांनी आधी करून दाखवले आणि त्याचं अनुकरण छत्रपती शिवरायांनी केलं, लक्षात घ्या. म्हणून 2 ही महा
महापुरुषांची पूर्ण आदर्शाचं अनुकरण करणं प्रत्येक हिंदू समाजाला आवश्यक आहे. किती बोला बघूया. सदा देह काची झिजे देह जाचा, सदा राम नामी भजे नित्य वाचा. भगवंताचा काज आणि प्रभूचं नाम हे दोन्ही असेल तर एखादा साधक एखादा भक्त भगवंताचा दास होण्याचा पावलावर पावले ठेवण्यासाठी पुढे जातो. लक्षात दास म्हणजे काय? दास म्हणजे नोकर नव्हे बरं. दास म्हणजे भगवंताचा भक्त जो प्रसंगी भगवंताचं काम करू शकतो, जो प्रसंगी भगवंतासारखं वागू शकतो त्याला दास म्हणतात. आणि खरं सांगतो भगवंताचे दास झाला तर जगाचा स्वामी व्हायला वेळ लागत नाही. उदाहरण सांगतो आमचे थोरले स्वामी महाराज आयुष्यामध्ये एकही गोष्ट एकही कथा एकही घटना एकही कार्य दत्तप्रभूंच्या अनुज्ञेशिवाय केलं नाही, जगाने त्यांचं अनुकरण केलं. लक्षात. म्हणून सदा देव काजी जिसे देह जाचा, सदा राम नामी वदे नित्य वाचा. भगवंताच्या काजामध्ये आपलं शरीर झिजवावं आणि हे शरीर झिजवत असताना काय करावं? मी देशासाठी काम करतो, धर्मासाठी काम करतो, त्यामुळे अधिक करायला वेळ मिळत नाही असं करून उपयोग नाही हो. समर्थ सांगतात सदा रामनामी मध्ये नित्य वाचा. नामस्मरण झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. पण नामस्मरण केलं पण बाकी काही करायला फक्त नामस्मरण करतो बस त्याच्यानं काम होत नाही हो. पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. समर्थ सांगतात समर्थांच्या प्रत्येक मंदिरामध्ये प्रत्येक मठामध्ये काकड आरती पासून शेजारती बरोबर होतीये का? होतीये. मग काम झालं का? नाही. प्रत्येक मठाधिपतीनं 1200 सूर्यनमस्कार घालणं दंडक, शस्त्र संचालन त्याला करता आलं पाहिजे, घोडा चालवता त्याला आला पाहिजे. त्या काळाच्या यवन सेनापतींच्या दरबारामध्ये तिथल्या राजकारणामध्ये त्याचं लक्ष असलं पाहिजे. हे येत असेल तर तुला मठाधिपती करतो. आमची संकल्पना सरळ, सगळं दुष्ट म्हणजे पैलवांच्या अगरबत्ती आणि सगळे भक्त म्हणजे काळी अगरबत्ती अशी आमची संकल्पना. पण असं नसतं बरं. सर्वश्रेष्ठ भक्त म्हणून आपण ज्याला संपूर्ण सर्वांनी स्वीकारलंय ते मारुतीराय. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. एकदा एक माझ्याकडे आला बुवा, भूत प्रेत समंतादि रोग व्याधि समस्त ही नासी भूतती चिंता आनंदे भीम दर्शने. हे खरंच होत का हो? मी म्हटल 15व्या श्लोकाला यायच्या आधी पहिल्या श्लोकाला वाचले का? भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती आधी ते तर हो, मग 15 वर ये. भक्त कशाला म्हणतात हो? जांबुवंतांना आठवण करून द्यावी मात्र. तरुण जो जाईल सिंधू महान, तरुण जो जांबुवंतांनी आठवण करून दिली फक्त. हनुमंत तुला काय नाही रे? भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती मनोजवं मारुतिर्वेगं हृदेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. भक्त कशाला म्हणतात? जो भगवंताचं काज करू शकतो. आठवण झाली हनुमंताला आणि जय रघुवीर म्हणून उडाला, जय रघुवीर म्हणून उडाला, जय रघुवीर म्हणून उडाला.
काय सांगितलं सीतेला शोधून ये रामा सीता अशोक वाटिकेत आहे बरं तू जाऊन आला का नाही वर्तन बघितला परत आला बरं तिचे पहारे करे की नाही येत बघून येतो पुन्हा आले भारेकरी चारे बरं रावण कधी येतो माहिती नाही बघून येतो त्याला भक्त नाही म्हणतो एकदा उड्डाण करतात सीता कुठे कोणासोबत आहे पहारे किती आहेत पहारे कधी बदलतात रावण कधी येतो लंका कशी आहे लंकेची संरक्षणा कशी आहे लंकेचं संरक्षण व्यवस्था कशी आहे लंकेमध्ये कोण कोण महत्वाचे लोक आहेत लंकेचे द्वार किती आहेत आक्रमण किती जागेवर होऊ शकत आता 18 पद्मवारण घेऊन जायचे म्हणजे कुठेही घेऊन चालत नाही हो 18 पद्मवानर कुठे राहतील आणि हे सगळं शोधल्यावर सगळ्यात महत्वाचं काय काढलं तर लंकेतला विभीषण याला म्हणतात हनुमंताचं काम याला म्हणतात भक्ताचं काम आपण काय करतो आम्ही भगवंताचे दास होतो आता सगळं भगवंत करेल आम्ही फक्त नाम घे याला सामर्थ्य म्हणत नाही याला भक्त म्हणत नाही जो भगवंताचं काज करून भगवंताचं नामस्मरण करतो त्यालाच भक्त असं म्हणतात पुढचं चरण स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा याचा विवेचन उद्या करतो नाही तर फक्त पूर्वरंगच करतात आख्यान सांगतच असं व्हायला पाहिजे चार चरणांच्या श्लोकापैकी दोन चरणाचा चिंतन करण्याचा प्रयत्न आज केला उद्या लोकांनी यावं म्हणून काहीतरी द्यावं लागतं ना पुढी स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा याचं विवेचन उद्या आणि सगळ्यांच्या परिचयाच सगळ्यांच्या आदर्शाच सगळ्यांच्या श्रद्धेच एक सामर्थ्यवान चरित्र मी उद्या आपल्याला सांगणार कोणाच उद्याच सांगेन काय म्हणता तो समर्थ सदा देव काजी जिजे देह जाता सदा